TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. मी हे सांगा फोन केलता की मी निघणार आहे दोन दिवसातच. लगेच मी यांना लवकर जॉईन करायला सांगितलंय, तर मी अनरावल्या परवाच निघतो. कधी बोलवायचं ह्या पोराला? हे बघ, आता काय काढू नको. शीतल येईल परवा, तिला विचारून मग ठरवू. तिचं मत घेऊ आपण, तीच सांगेल जेडीसाठी योग्य स्थळ आहे का नाही. हो बाबा, शीतली आल्यावर तिला भैयाच्या बद्दल नक्की सांगणार आणि ती त्याला हमकास विरोध करणार. नाही, ती यायच्या आधी आपणच काहीतरी करायला पाहिजे. जेडीचं लग्न भैया बरोबर ठरवलंच पाहिजे. अगं, तुझ्यासाठी मस्त भारी स्थळ आणलंय मी. कोणाचं? अगं, हर्षवर्धननी तुला लग्नाची मागणी घातली. जयश्रीने लग्नाला होकार दिला पाहिजे, मग सगळं नीट होईल. टेन्शन नाट भैया, ती होत असती तयार. अरे पण कधी? शीतल आहेस का ग? अगं दीप्ती मॅडम आले वाटत. मला अजिंक्य पाहिजे असेल तर शीतलला लांब करावा लागेल, ना आम्हाला शीतल पाहिजे असेल तर अजिंक्यला लांब करावा लागेल. या दोघांना लांब करायचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल. तुझ्या प्रेमाची एवढी घट्ट आहे ना, आपलं नातं कधीच तुटणार नाही, आपला दुरावा कधीच येणार नाही. पप्पांना असं वाटतं की तुला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. तुम्ही एक काम करा, जरा फोन स्पीकरवर टाका की. हा हो मामा, मला कसला आलाय प्रॉब्लेम. आता जयश्रींना स्थळ पसंत आहे, त्यांना लग्न करायचं म्हणलं, मला त्यात आनंदच आहे. अगं पण ती हर्षवर्धन बद्दल बोलतीय. शीतले, हे माहितीये का तुला? अगं मी काय बोलतोय? ऐकलं मी सगळं. तुम्ही लागा तयारीला. बरं आजा, ती शीतलच्या आईडीच्या लग्नाबद्दल काय बोलली खरं? अरे काल लई खुश होती ती, आणि तिला विचारलं कोण आहे पोरगा तर सांगेल नाही तिनं मला. कोण आहे रे पोरगा? हर्षवर्धन. काय? अरे पण शीतलची माझं बोलणं झालं की तसं म्हणली ती मला, तिची काय हरकत नाही म्हणून. अजून कसं काय फोन लागलं ना, नेटवर्क नसेल. काय झालं यांच्या फोनला? एवढ्यावर रेंज ना असं होणारच नाही, नाहीतर दुसरं काहीतरी झालं असेल तर का अडचण आली असेल काय? ना ना, आली का शीतल? नाही अजून, मला अर्जंट जावं लागेल. काय झालंय नक्की? शीतल तिथनं निघाल्यापासनं तिचा काहीच संपर्क झालेला नाही, दोन दिवस होत आले. आपके नंबर से किसी ने कल फोन किया था क्या? अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था. मतलब झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था क्या? एक काम करो, सुबह फोन करो. चल. काय झालं? तू म्हणला काहीतरी झगडा का काहीतरी झालाय म्हणत होता. काय? तिचं जेव्हाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे. अजिंक्य. जी जी श्रीमान. वो बाहर लड़के बोल रहे थे तुम्हारी बीबी अब तक घर नहीं पहुंची. हाँ सर. तो कुछ फोन पर बात नहीं हुई? सर शीतल फोन इतने सुन गेली, पण राहुलच अजून फोन लागना, ते का पोहोचले नाही ते अजून नाही माहित पडले सर. कुठं काय झालं काय नाही काहीच कळायला मार्ग नाही. बरं शोधायचं तर कुठं शोधायचं? रिलॅक्स, शांत. मी रेल्वे पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला, ते सांगतो म्हणाले. राम राम श्रीमान. राम राम. अरे अवय, काही कळालं का? हा श्रीमान, ते दोघं त्याच ट्रेननं निघालेत. मिटीशीशी बोललो. कितनं तर निघालेत की?
तर पोहोचलं नाही तर मी गेले कुठं? मला तर काहीच कळणं झालंय, डोकं फुटायची वेळ आली. अजिंक्य सुनो मेरी बात, मी स्वतः रेल्वे पोलिसांशी बोललोय आणि ते मधल्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतो म्हणाले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जसा प्रत्येक फौजी आपल्या देशासाठी झटत असतो ना, तसा आपला देशही प्रत्येक फौजीची काळजी घेतो. आर्मी ही खूप मोठी फॅमिली आहे अजिंक्य, आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी काय करू शकतो ना, हे मी तुला सांगायची गरज नाहीये. तू काय खाल्लंयस का? नाही ना सर, काहीच नाही. दुपारपासून पाणी पण नाही पिलं. जा पाणी घेऊन जा. जी श्रीमान. अजिंक्य रिलॅक्स हो, आत्ता फक्त कॉन्टॅक्ट होत नाही एवढाच मुद्दा आहे, बाकी ते सुखरूप असतील. आणि ते दोघे जिथे कुठे असतील ना, ते सुरक्षित असतील याची खात्री बाळग. आणि आम्ही इथे आहोत, तुला काहीही शेअर करायचं असेल तर मला बिंदास बोलू शकतोस. ओके, आणि काहीतरी खाऊन घे. नीले गप रडू नकोस. हे बघ, ती काय दोघं आता लहान आहेत का? अगं आई ताई आलीच नाही अजून. रेल्वे आली तिची पण ती आलीच नाही. आपके फोन से मुझे कल फोन आया था. अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था. झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था? क्या एक काम करो, सुबह फोन करो. चल. काय झालं? जबलपूर मधनं फोन होता, झगडा का काहीतरी झालाय म्हणत होता. तिच्या जेव्हाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे? मी म्हणाली थोडा वेळ दे मला, सांगते. असं किती दिवस? मग तुम्ही एक महिन्याची वेळ घेतलेली पण चार दिवसात सांगितलं. पण ज्या दिवशी होकार आला त्या दिवशी बरं वाटलं. बरं वाटलं, शांत झोपलो. आता तेवढे शांत झोप लागते का? नाही येते कधी जास्त जागबदी मध्ये. अंजली जागी असेल आज जा आधी. त्या एवढ्या उशिरा कधी जागे नसते. अहो जेवायला वाढू नका. का? बाहेर खाऊन आलोय मी. हे बघा रे एवढ्या, तुमचं लई खास आहेत ना. राधिका मॅडम ना डिस्चार्ज मिळाला, तुम्ही सांगितलं नाही. हो आत्ता मी त्यांना बाहेर बघितलं आणि जेनी मॅडम पण सोबत होत्या. आठवलं नाव? सानवी. अचानक गुरु सरांनी मला का कॉल केला? ते डाऊट तर घेत नसतील ना यार. गॅरी ही गुड फॉर नथिंग आपल्या बरोबर गेम तर खेळत नसेल ना? सर इकडे सगळे विचारतात की तुम्ही कुठे आहात अँड आय ऍब्सोल्युटली डोंट नो एनिथिंग अबाउट इट. सर तुम्ही इथे आहतोय? सो आय हर्ड समथिंग. कोणी आहे का तुमच्या बरोबर? अरे इथे परदेशात कोण असणार आहे माझ्या बरोबर? मायरा झेंडे सरांचे आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल्सचे सगळे डिटेल्स आहेत. ते सर आल्यावर सांगतीलच ना, ते म्हणजे येतीलच सर आता. पण नक्की कुठे गेलेत? म्हणजे जर्मनी, फ्रान्स, कबेडेकर सर. सुनबाई प्रसंग ओढवलाच तर आम्ही आज मध्यरात्री किंवा भल्या पहाटेलाच गड उतारू. जेवण तरी घ्यावं. कथा जेवण शंभुराजे स्वराज्यात आल्यानंतरच. इसका मतलब मेरा शक सही निकला. आज रात संभा की भागने की तैयारी थी. रायपा जी, शामियानाच्या बाहेरच्या मशाली विझवून टाक. जी. म्हणजे पाळत ठेवणाऱ्यांचं दुर्लक्ष होईल. खान साहब,